आपल्याला पाहायला मिळणार आहे तो म्हणजे सौरभ बॉलिंग मार्कवरती आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन विश्वास घरत आणि राकेश घरत, ही घरत बंधूंची जोडी. लेट स्टार्ट फर्स्ट पॉवर प्ले. आमचे रोहित इंडियन्स टीमचे ओनर हरिश्चंद्रजी भोपी यावा आपण व्यासपीठावर, आपलं हार्दिक स्वागत आहे. मॅचला सुरुवात, पहिला बॉल या मॅचचा, पहिलाच बॉल आतमध्ये येणारा बॉल होता. या बॉलचं परीक्षण केलं विश्वास घरतने, पाहिलं ओळखलं पहिल्यांदा तर बॉलला त्याची, मात्र चाचपणी केली आणि मग पत्र पुढच्या बॉलसाठी तो तयार होतो. सध्या तरी या मॅचवरती तो पकड बनवण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण मागचा सामना अगदी हातातून निघून गेला होता. विपुलची खेळी, 42 धावांपर्यंत पोचलेला टार्गेट, आता ही मॅच इम्पॉर्टंट आहे त्यांच्या टीमसाठी. शॉर्टपिच बॉल ऑन साईडला पुल केलाय अलॉंग विथ द कार्पेट, बॉल चाललाय सीमा पार, पहिला चौकार. सौरभचा पुढचा बॉल विश्वाससाठी ओव्हर द विकेट. हा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, हो हो हो, रनआउटला चान्स, परंतु इथे मिस. काही क्षणासाठी संपूर्ण टीम 7K हृदयाची धडधड वाढलेली. हा टीम 7K आता अख्खी उभी राहिली आहे डगआउटमध्ये बसून मॅचचा आनंद न घेता. त्यांना माहिती ही मॅच त्यांच्यासाठी इम्पॉर्टंटच होते. या मॅचला आता थोडंसं अगदी उत्सुकतेने पाहतात, कुतूहलाने पाहतात. मॅचकडे जाऊया आपण पुन्हा एकदा. सौरभचे आत्तापर्यंत बॉल झाले 4, 5 धावा धावफलकावरती आत्तापर्यंत लागल्या गेल्यात. ओव्हर द विकेट, शॉर्ट पिच ऑन साईडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. राहुल म्हात्रेच्या हातामध्ये बॉल, सिंगल इथून कम्प्लीट केली जाते. राकेश घरत आणि त्याचबरोबर विश्वास घरत, घरत बंधूची जोडी आहे, नाराज आहे. राकेश या वर्षीचा सगळ्यात महागडा खेळाडू जरूर आहे NPL सीझन नंबर 5 मधला, परंतु याच सीझन नंबर 5 मध्ये राकेशची मात्र खेळी आतापर्यंत बहरताना पाहायला मिळालेली नाहीये. लोअर फुल टॉस बॉल होता, परंतु पाहू शकताय कोणती रन मिळत नाहीये. ओव्हरची समाप्ती, पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल स्कोअर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते, ते म्हणजे 6 on the board. राहुल म्हात्रे बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे दुसऱ्या ओव्हरमध्ये. चला प्लीज फास्ट करा, फास्ट करा, अजूनही आम्ही सांगतोय. मर्यादित वेळेमध्ये आपल्याला आजच्या दिवसातील गट पूर्ण करायचा आहे 8 चा. सामन्याला सुरुवात होते पुन्हा एकदा. राहुल म्हात्रे ऑन टू द बॉलिंग मार्क,
पहिला बॉल ऑफ स्टंपपासून बाहेर जाणारा बॉल होता. राकेश इथे मात्र अपील करतोय या निर्णयाची, तो वाट पाहत होता, परंतु एक पाय आपला स्टंपच्या बाहेर निघाल्यानंतर अपील करणं हे देखील तुमच्यासाठी योग्य ठरणार नाही आहे. ओ क्लास फटका, परंतु ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे फिल्डर आहे. गुड स्टॉप. विघ्नेश गरत त्या ठिकाणी होता जो मागच्या सामन्यामध्ये खरं तर मुनीष गरजसाठी टाळ्या वाजल्या काय. आठ धावा धावफलकावरती आहेत आतापर्यंत. यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न राकेश. जेव्हा जेव्हा स्टंपच्या बाहेर निघून खेळतात तेव्हा तेव्हा पंचांकडे आशेच्या नजरेने पाहतायत, परंतु पंच अमोल सर त्या ठिकाणी सांगतायत की शफल झाल्यानंतर अपील करण्यामध्ये टाईम व्यर्थ करू नका, टाईम वाया घालवू नका, कारण तिथे तुम्हाला अतिरिक्त धाव मिळणं फार कठीण आहे, कारण योग्य लाईन लेंथ सध्या राहुलने पकडली आहे. हा बॉल सुद्धा शफल होऊन मारण्याचा प्रयत्न होता, परंतु राहुल मात्र सध्या चान्स देत नाहीये राकेश गरतला, आपले हात खोलण्याची संधी देत नाहीये, त्यामुळे संपूर्ण मॅचवरती ओव्हरवरती आपला त्याने दबाव कायम ठेवला, दबदबा कायम ठेवला. ओव्हर द विकेट राहुल. हाही बॉल मिस टायमिंग, खूप चांगली लाईन लेंथ पकडली राहुलने. राकेश गरतला आता मात्र कळत नाहीये नेमका कशा पद्धतीने या संपूर्ण टीमला टॅकल करावा, आपण कशा पद्धतीने या टीमला आपण ऑफ स्टंपचा आता भरपूर बाहेर जाणारा बॉल आणि इथे पंच स्वयं ठरवतील या बॉलला. व्हाईट बॉलचा इशारा येतो अंपायर कडून. एक्स्ट्रा धाव मिळते टीमच्या, टोटलमध्ये नऊ धावा झाल्यात आतापर्यंत धावफलकावरती. नाईन ऑन द बोर्ड, शेवटचा एक बॉल बाकी आहे. आत्तापर्यंत तीन धावा खर्च केल्यात राहुल मात्रेने आपल्या ओव्हरमध्ये, त्यामुळे इथून पुढचा प्रवास थोडासा झिकरीचा राहील यात शंका नाही आहे. याही वेळेस जागा बनवण्याचा प्रयत्न होता, बॉल मागे चाललाय, कोणत्याही प्रकारची रन येत नाहीये. दिस इज रिअली अप्रिशिएबल, फक्त तीन धावा खर्च केला राहुल मात्रेने या ओव्हरमध्ये आणि टीमची एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजे नऊ. नाईन ऑन द बोर्ड after completion of second over. प्रथमेश पाटील यावेळेस मात्र बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट मागच्या मॅचमध्ये रंगत वाढवली होती या खेळाडूने. शॉर्ट पिच ऑन साईडला, विश्वास गरतने बॉलला उडवलाय, लॉंग लेग सीम अपार, हाय अँड हँडसम षटकार.
षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. एकूण 15 धावा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते. विश्वासघरत या ठिकाणी मात्र थोडासा आक्रमक होऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. जबाबदारीपूर्ण खेळ आता या टीमचा खेळायचा आहे विश्वासघरतला. यावेळेस ऑप्समच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न केला होता. एका पायावरती खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. ऑप्समच्या बाहेर होणारी ही प्रथमेशची बॉलिंग मात्र प्रभावित करून जाते तमाम प्रेक्षकांना. आजचा दिवस प्रथमेशने गाजवला. पहिल्या मॅचमध्ये जर पाहिलं तर 6 बॉलमध्ये 7 पाहिजे होत्या. पहिल्या 2 बॉलवरती 2 वाईड आले, 6 मध्ये 5 राहिल्या. त्यानंतर शेवटच्या 1 बॉलवरती 1 धाव असं समीकरण प्रथमेशने उभं केलं होतं. परंतु लास्ट बॉल मनासारखा नव्हता, त्यामुळे चंद्रकांत म्हात्रे लगावला हा चौकार आपण पाहिला. परंतु इथे विश्वासघरत सेट ऑन फायर षटका. विश्वासघरत विश्वासार्ह खेळी सध्या तो टीमसाठी साकारत असताना पाहायला मिळतोय. संघ अडचणीत आहे आणि अडचणीतून संघाला मी बाहेर काढेन हा दृढ आत्मविश्वास विश्वासकडे आहे. स्विच करून खेळण्याचा प्रयत्न, बॉल बॅटचा संपर्क नाही. सेकंड लाईनच्या आतमधून बॉल डिलिव्हर झाला असावा कदाचित, म्हणूनच हा निर्णय आला पंचाच्याकडून आमच्यापर्यंत की हा डॉट आहे. चांगला बॉल प्रथमेश पाटीलचा, हाही बॉल चांगला आहे. इथे सुद्धा बॉल पाहू शकता. गुडलेन स्पॉट वरून बॉल आतमध्ये आणला जातोय. बली ऑप्समच्या बाहेर बॉलची डिलिव्हरी होतीये, परंतु पिचिंग झाल्यानंतर बॉलला अगदी छातीच्या समोरून उडवला जाते. विकेट किपरच्या हातामध्ये राहुल म्हात्रे एनकरेज करतोय प्रथमेशला विकेटच्या मागून. फटका चांगला आहे आणि विश्वासच्या बॅट मधून निघालेली ही बंदुकीची गोळी जाऊन थांबेल सीमापार. एनपीएल षटकार.
आणि दीपकजी पाटील साहेब त्यांच्या समवेत नरेशजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. संडी दादा संदीपजी पाटील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. जलाल सर आपले सहर्ष स्वागत आहे. सुभाष साहेबांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. अक्षय काळे आणि त्याचबरोबर नरेश दादांचा संपूर्ण मित्रपरिवार आज या स्पर्धेला वेळात वेळ काढून उपस्थित राहिलेला आहे. त्यांचं सर्वांचं आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहोत. जाऊया मॅचकडे, कारण ही मॅच आता चांगल्या रीतीने कॉन्ट्रीब्यूट केली जाते. परंतु इथे कॅच कोणाचा पकडला, राकेश गरजचा. काय झेल होता मनोज म्हात्रे याच्या माध्यमातून टिपलेला तो झेल. लोवरफुल टॉस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, स्वीप केला आहे, बॉल चालला आहे गॅपकडे. मनोज म्हात्रे तिथे आहे त्यामुळे त्याच्याकडून चूक होणं थोडंसं कठीण आहे. एक सिंगल आली, सिंगलच्या बरोबरीने टीम ची टोटल 28 ऑन द बोर्ड. शेवटचं षटक मार्गस्थ आहे, 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. वैभव म्हात्रे बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचबरोबर अब्बासभाई, त्याचबरोबर पनवेलचे आमचे आदरणीय झाकीरभाई सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा आम्ही करतो मनपूर्वक हार्दिक स्वागत. NPL सीझन नंबर 5 2024 ही क्रीडा स्पर्धा. वाईट बॉलचा इशारा येतो अमोल सरांकडून. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं यथोचितरित्या मान सन्मान आम्ही करणारच आहोत. या इनिंग ब्रेकमध्ये आपण तो सन्मान करूया, परंतु तत्पूर्वी नेक्स्ट मॅचसाठी तयार राहायचं आहे. भूमिपुत्र एंटरप्राइजेस आणि क्रिश फायटर्स इथे अपील अपील होती आहे, परंतु अपीलचा पंचांवरती कोणताही परिणाम नाही आहे. इथे वाईड आहे, वाईड आहे. चला अर्पित म्हात्रे आणि सिद्धेश कडू इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉससाठी यावं लागेल. सिद्धेश अर्पित आहे, सिद्धेश पण येईल. टीमचे कॅप्टन भूमिपुत्र एंटरप्राइजेस. शॉर्ट पिच बॉल होता, हो बीट विश्वास गरत त्या ठिकाणी, मात्र बीट होताना आपल्याला पाहायला मिळाले. भूमिपुत्र एंटरप्राइजेस टीमचे कॅप्टन यावर्षीची जबाबदारी दिली आहे कुंदन पाटील यांच्यावरती. यावं आपण टॉससाठी. जर प्लेइंग इलेव्हनमध्ये आपण चेंजेस करत असाल तर आपण लिस्ट बनवा. टीमची टोटल स्कोर कार्डवरती 30 पाहायला मिळते, 30 रन्स ऑन द बोर्ड. आता इथून शेवटचं एक बॉल बाकी आहे आणि तो फेस करेल विश्वास गरत वैभव म्हात्रेच्या अगेन्स्ट. हाही फटका बीट करून चाललाय आणि या मॅचवरती आपली पकड घट्ट बनवली. स्वप्नील पाटील आणि त्यांची टीम राहुल म्हात्रे यांच्या नेतृत्वामध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळते. 31 धावांचं सध्या तरी लक्ष या ठिकाणी मात्र आहे. ते अर्थातच साईदाम बॉयज टीम समोर आणि या 31 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग कशा रीतीने केलं जाईल दुसऱ्या सत्रामध्ये रोहित भोपी यांचा आवाज ऐकायला मिळेल. तत्पूर्वी सन्मान आपण व्यासपीठावरती करणार आहोत आलेल्या मान्यवरांचा. मी स्पर्धेचे आयोजक आदरणीय गिरीशदादा म्हात्रे आणि त्याचबरोबर अक्षयजी पाटील यांना विनंती करेन की आपण यावं व्यासपीठावरती. आपले शुभ हस्ते आलेल्या मान्यवर पाहुण्यांचा आम्ही इथे सन्मान करणार आहोत. मुंबई प्रीमियर लीगचे यशस्वी कमिशनर म्हणून आपण ज्याच्याकडे आदराने पाहत असतो आमचे आदरणीय दीपकजी बाळाराम पाटील साहेबांचा सन्मान आम्ही व्यासपीठावरती करतोय. स्पर्धेचे दोन्ही लाडके आयोजक आदरणीय गिरीशदादा म्हात्रे आणि त्याचबरोबर अक्षयजी पाटील या दोन्ही मान्यवरांचे शुभ हस्ते आम्ही दीपकजी पाटील साहेबांचा सन्मान या ठिकाणी करीत आहोत. ही स्पर्धा मात्र आपल्या येणारे आणखीन बहर आला, आपला सहर्ष आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. एक यशस्वी कमिशनर म्हणून नेहमी ज्यांची ओळख राहिली आहे संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये, एक वेगळीच ओळख NMPLमुळे सगळ्या खेळाडूंना लाभली आहे नवी मुंबईच्या, त्याचे कर्ता करविता आमचे दीपकदा पाटील यांचा सन्मान झाला. त्यानंतर एक युवा समाजसेवक म्हणून आम्ही नेहमी ज्यांच्याकडे आदराने पाहत असतो आमचे नरेशशेठ भोईर साहेब, आपलंसुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सुस्वागतम नेरूळ प्रीमियर लीग 2024
नरेजी भोईर साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यांच्या मित्रपरिवारासहित या ठिकाणी उपस्थित राहिलेत. अनेक स्पर्धांमध्ये मालिकावीराची बाईक ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली जाते आणि आज मात्र या क्रिकेट खेळावरती विशेष प्रेम त्यांचं राहिले. तर क्रिकेट या खेळामध्ये अनेक खेळाडूंना ज्यांनी धडे गिरवले, ज्यांनी मात्र प्रशिक्षणं दिली, असे प्रशिक्षक जलाल सर यांचंसुद्धा शुभसन्मान आम्ही व्यासपीठावरती करीत आहोत. क्रिकेटच्या माध्यमातून ज्यांनी मात्र या संपूर्ण खेळाडूंना घडवण्याचं कार्य अहोरात्र केलं त्यांचा सन्मान आज या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. त्यानंतर युवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आमचं युवा नेतृत्व सँडीदादा संदीपजी पाटील यांचा सन्मान आम्ही करणार आहोत. गिरीशदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी पार पडेल. नेहमीच हसतमुख चेहरा त्यांचा राहिला आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. त्यानंतर पुढचा सन्मान आम्ही करण्यासाठी विनंती करतोय अब्बास भाई यांचा सन्मान आपण करावा. मी अक्षयदादा पाटील यांना विनंती करेन की आपण अब्बास भाईंचा सन्मान करावा. यावं अब्बास भाई, आपलंसुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. नेरूळ प्रीमियर लीगमध्ये आपलंसुद्धा हार्दिक स्वागत आहे. अब्बास भाई यावं आपण. अक्षयजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला. स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय माजी नगरसेवक गिरीशजी म्हात्रे साहेब आणि त्याचबरोबर अक्षयजी पाटील साहेब. त्यानंतर पनवेलचे आमचे सन्माननीय झाकीर भाई या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा शुभ सन्मान या ठिकाणी करूया आपण. मॅच चालू ठेवा, मॅच चालू ठेवा. सन्माननीय झाकीर भाई यांचा सन्मान आपण या ठिकाणी व्यासपीठावरती करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. आमचे सन्माननीय गायकवाड साहेब उपस्थित आहेत, त्यांचासुद्धा आपण शुभ सन्मान करूया या स्पर्धेच्या निमित्ताने. त्यांचंसुद्धा सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. सुभाषजी गायकवाड साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे, आपलंसुद्धा हार्दिक स्वागत आहे. तरी विनायकबाई या ठिकाणी उपस्थित आहेत, विनायकजी धोत्रे साहेब त्यांचा सन्मान करूया आपण या स्पर्धेच्या निमित्ताने. त्यांचंसुद्धा हार्दिक स्वागत आहे. विनायकजी धोत्रे यांचा सन्मान आपण करीत आहोत. त्यानंतर उमेश टोके यांचा सुद्धा सन्मान आम्ही करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. उमेशजी टोके यांचा सन्मान करूया आपण. स्पर्धेचे आयोजक आमचे अक्षयजी पाटील यांचे शुभ हस्ते आज सन्मान या ठिकाणी पार पडत. त्याचबरोबर सन्माननीय प्रीतमजी तांबडे साहेबांचा सुद्धा शुभ सन्मान आम्ही या ठिकाणी करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांची उपस्थिती या ठिकाणी मात्र आम्हाला लाभली आहे. उमेश जी टोके साहेबांचा सन्मान झाला. तांबडे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. त्यानंतर अक्षयजी काळे यांचा सन्मान आपण करूया. समाजसेवक म्हणून त्यांची महत्त्वाची जबाबदारी राहते आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी गिरीशदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. आदरणीय दीपकजी पाटील साहेब, नरेशजी भोईर साहेब, संदीपजी पाटील साहेब सर्वांचं आम्ही जलाल आपलंसुद्धा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि जाऊया आम्ही टॉसकडे जाणार आहोत. मी विनंती करतोय नरेश दादांना की आपण टॉससाठी या. दोन्ही टीमचे कॅप्टन
कुंदन पाटील आणि अर्पित म्हात्रे. दिव्यांसाठी सलग दोन बॉल दोन षटकार. मोनिश पाटील यांच्याकडून 2000 रुपयांचे कॅश प्राइस. सलग दोन बॉल दोन सिक्सर. मी सन्माननीय दीपक पाटील साहेब, नरेशजी भोईर साहेब, साडे दादा या आपण आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आम्ही या ठिकाणी मॅच टॉस करतो. मॅचचा दोन्ही टीम आहेत या ठिकाणी. यावं आपण झाकीर भाई, आपण सुद्धा या. उमेश दादा या आपण. चला टॉस होतो या ठिकाणी. नरेश दादा भोईर यांचे शुभ असते. कुंदन पाटील वॉन्ट्स टू कॉल. हेड इज अ कॉल अँड हेड इट इज. सो कुंदन पाटील टॉस जिंकलेला आहे. अभिनंदन कुंदनजी पाटील, टॉस जिंकला निर्णय का असेल? फिल्डिंग. चांगली मॅच सध्या या ठिकाणी सुरू आहे. पहिला सामना तुम्ही जिंकला आणि पहिला सामना जिंकल्यानंतर खरं तर होप्स वाढलेत तुमचे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. काय म्हणाल पुढचा सामना? अर्पित म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम चांगला परफॉर्मन्स देते आणि त्यांच्या विरोधात खेळताना काय रणनीती असेल? सेमच असणार. हा सामना आपण जिंकून आजचा दिवस आम्ही विजयी. थँक्यू. हे होते टीम टॉस विनिंगचे कॅप्टन आणि अर्पितकडे जाऊया. अर्पित काय म्हणशील, टॉस गमावला, तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा डिसिजन काय आला असता? आम्ही फिल्डिंगच केली असती. म्हणजे मनाविरुद्ध निर्णय लागलेला आहे, त्यामुळे इथे तुम्हाला तर पहिल्यांदा बॅटिंग करायची आहे, त्यामुळे कुठे ना कुठेतरी मनाविरुद्ध निर्णय लागल्यानंतर थोडंसं दडपण असेल. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल पहिल्या इनिंगमध्ये? 70-75. टीम परफॉर्मन्स विषयी काय सांगशील, कशा पद्धतीने बॅकअप मिळते टीमचं तुला? खूप चांगला बॅकअप आहे. चला थँक्यू. आणि त्यानंतर या स्पर्धेविषयी आम्ही नक्कीच सुभाषजी गायकवाड साहेबांना विचारूया की त्यांना नेमकं या स्पर्धेमध्ये आल्यानंतर हे संपूर्ण एकंदरीत वातावरण, भगवं वातावरण आज आपल्या या ठिकाणी तयार झाले. प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादाने या स्पर्धेला आम्ही सुरुवात केली. आपल्याला काय वाटते या स्पर्धेविषयी, काय भावना असतील आपल्या? नक्कीच आज या ठिकाणी नवी मुंबई प्रीमियर लीग 2024, नेरूळ प्रीमियर लीग 2024 या ठिकाणी आपण साजरा करीत असताना खरंच खऱ्या अर्थाने म्हणजे खेळाडूंना एक या ठिकाणी आपण आपल्या माध्यमातून एक मैदान उपस्थित करून देत आहे आणि हेच खेळाडू उद्या जाऊन राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय थरावरती जाऊन खेळतील. नक्कीच यात काही वावगं नाही आहे, कारण की आपण बघितलं आत्ताच नवी मुंबई प्रीमियर लीग झाली आणि त्यानंतर ही नेरूळ प्रीमियर लीग, म्हणजे अशा पद्धतीने मोठ्या स्वरूपामध्ये सामने भरले पाहिजेत. आणि आमचे गिरीशदादा असतील किंवा अक्षयदादा असतील यांचं खरंच काम म्हणजे अतिशय उत्कृष्ट असं आहे आणि ते नेहमीच प्रत्येकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. तरी आज मी या सर्व खेळाडूंना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि अतिशय सुंदर असा हा षटकार मारलेला आहे. या षटकारासाठी जोरदार टाळ्या झालेल्या पाहिजेत. नक्कीच नक्कीच या खेळाडूला आपण टाळ्यांची साथ देऊन त्याला आणखी षटकार उत्स्फूर्त करायचं आहे. धन्यवाद. आपण या ठिकाणी आम्हा सर्वांना बोलवलं, तसंच आमचे शँडीभाई असतील किंवा आमचे नरेश शेठ असतील, अब्बासभाई, झाकीरभाई, आमचे दीपकदादा असतील, म्हणजे सर्व आमची टोटल टीम सर्व नेहमीच प्रत्येक ठिकाणी जात असतो. आणि आमच्या सँडीभाई जिथे जिथे म्हणजे इथेच नाही तर पूर्ण अखंड रायगड असेल, ठाणा असेल, पालघर असेल, प्रत्येक ठिकाणी सँडीभाईला निमंत्रण असतं आणि त्या ठिकाणी आम्ही जात असतो. तरी आपण या ठिकाणी आम्हाला बोलवून आमचा सन्मान केलात त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. आणि मान्यवरांना विनंती आहे की आपण आसन असतं वा, खूप चांगलं आम्हाला मार्गदर्शन केलेलं आपण गायकवाड साहेब आपलं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. सर्व पाहुण्यांना आम्ही विनंती करू की आपण आसनस्थ होऊन या मॅचचा आनंद घ्या आणि आपल्याच हस्ते या मॅचचा आपण शेवट करणार आहोत, जेणेकरून मॅन ऑफ द मॅच आम्ही आपल्या शुभ हस्ते देणार आहोत. आपण जाऊया टॉस बॉक्समधून. माहिती आली आहे टॉस जिंकलाय भूमिपुत्र एंटरप्रायझेस या टीमने कुंदन पाटील यांनी आणि त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. आपण पाहत आहे नेरूळ प्रीमियर लीग 2024 सीझन नंबर 5. या मॅचमध्ये आमच्यासोबत असेच जोडून राहा. कॉमेंट्री बॉक्समधून या मॅचचा आम्ही अहवाल पोचू.
पोहोचवतील रोहित भोपी समालोचक या नात्याने. थँक्यू. थँक्यू सो मच हर्षद सरांचा आवाज तुम्ही ऐकलात मागच्या काही मॅचेसमध्ये आणि त्याचबरोबर सूत्रसंचालन याच्या माध्यमातून प्रतिम पाहायला मिळाला, ऐकायला मिळाला. त्याचबरोबर आमचे राकेश तांडेल सर जे कराव्याचे भूमिपुत्र आहेत आमचे, ज्याच्या वेळेस नेरूळ प्रीमियर लीग होती त्या त्यावेळेस मात्र सूत्रसंचालन राकेश दादा यांच्या माध्यमातून आम्हाला ऐकायला मिळतं. खूप चांगलं सूत्रसंचालन ते करत असतात आणि त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो आहे की प्रत्येक आणि दरवर्षी ते नेरूळ प्रीमियर लीगसाठी उपस्थित असतात, वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी ते उपस्थित असतात. जाऊ या मॅचकडे. वरचढ सरला आहे या मॅचमध्ये संघ अर्थातच साईधाम बॉईज, ज्या साईधाम बॉईजने प्रशांत आंधळे साहेबांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या निमित्ताने. नेरूळ प्रीमियर लीगच्या वतीने देखील सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जाईल. प्रशांत आंधळे साहेब आपला या ठिकाणी सन्मान केला जाईल. मी विनंती करेन या स्पर्धेचे सर्वे सर्वा अक्षयदादा पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान केला जातो आहे. तुमचे मान्यवर या ठिकाणी आपल्याला उपस्थित पाहता प्रचंड गर्दीमध्ये. संघाची धावसंख्या 24 झाल्या, 7 धावसंख्येची गरज आहे. चला गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आलाय तेजस लेपकर. तिसरी मॅच आहे ही. 7-1 संघ थोडासा दडपणामध्ये पाहायला मिळतो आहे. गतवर्षी देखील पाहिजे तसा परफॉर्मन्स झाला नाही आहे आणि याही वर्षी मात्र बॅकफूटवरती आहे संघ. यावेळचा बॉल मात्र वाईट बॉल पाहायला मिळतो आहे. आता मात्र 6 धावा, षटकारांची गरज आहे. षटकाराची एकच गरज आहे, विनिंग स्ट्रोक. साईधाम बॉईज विन होतील मॅच. साईधाम बॉईज टीमची कदाचित अजूनही एक मॅच बाकी असेल आजच्या दिवसामध्ये. यावेळचा फटका हा चांगला पाहायला मिळतो आहे. लॉंग ऑनच्या रिजनला येतो आहे. सौरवच्या बॅटमधून हदमदार चौकार. चला थँक्यू. अगदी थाटामाटात मात्र साईधाम संघाने मात्र आपल्या भिजियाचा अकाउंट ओपन केलाय. प्रेशरमध्ये होता संघ, कारण की एक मॅच ते सुरुवातीचे पराभूत झाले होते आणि दुसरी मॅच मात्र आता मोगला श्वास राहुल म्हात्रे आणि स्वप्नील पाटील यांनी घेतला असणार. त्याचबरोबर सन्माननीय बाळनेर पाटील साहेबांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. तर मी विनंती करेन सन्माननीय अक्षयजी पाटील साहेबांना की बाळनेर पाटील साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जातो या स्पर्धेच्या निमित्ताने. बाळनेर पाटील साहेब आपल्या या ठिकाणी सन्मान केला जातो. नेरूळ प्रीमियर लीगच्या वतीने आमचे या प्रीमियर लीगचे सर्वे सर्वा अर्थात अक्षयदादा पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान केला जातो आहे. यावेळचा आज चौकार येतो आणि साईधाम बॉईज टीमने मात्र हा सामना जिंकला आहे. अभिनंदन साईधाम बॉईज टीम, राहुल म्हात्रे आणि स्वप्नील पाटील संघ मालक. माहिती करता एक अतिशय आनंदाची बातमी आहे रोहित. नवी मुंबई प्रीमियर लीगचा लेदर बॉल क्रिकेटची एक स्पर्धा आहे, त्याचा ऑक्शन झालेला आहे आणि 12 फेब्रुवारी मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजे MCA पॅनल आणि यस ही स्पर्धा लेदर बॉल क्रिकेटची आहे. अप्रूव्ड बाय MCA मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि माझगाव क्रिकेट क्लब, प्लॉट नंबर 2A सेक्टर 20 रोड पाली कलंबोली, ऑपोजिट साई अन विषय बिल्डिंग कलंबोली पनवेल नवी मुंबई. लेदर बॉल क्रिकेटचा थरार आणि खऱ्या अर्थाने IPL चे अनेक खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळतील. जलाल सर आहेत रोहित आपल्या नेरूळ जिमखाना येथे, तब्बल 110 युवकांना, युवा टॅलेंटला ते कोचिंग करतात. खरं तर आकडा लॉकडाऊनच्या अगोदर 250 होता आणि जलाल सरांनी मी अनेक वर्षे त्यांना पाहिलेलं आहे, अनेक वर्षे त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे आणि जलाल सर म्हणजे डेडिकेट केलेलं व्यक्तिमत्व आहे.
क्रिकेट करता काय म्हणशील रोहित जलाल सरांबद्दल? खऱ्या अर्थाने युवकांना मात्र सोबत घेऊन चालणारे आहेत आणि खऱ्या अर्थाने युवकांना गरज आहे. ज्या प्रकारे भविष्य आहे क्रिकेटमध्ये, सध्याचं जनरेशन जर पाहिलं क्रिकेटमध्ये भरपूर चांगलं क्रिकेट खेळतो आहे युवा खेळाडू आणि प्रोत्साहनाची गरज आहे. यस मित्रांनो, आपल्या सर्वांच्या माहिती